नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आठवी इंग्लिश परीक्षेसाठी बुद्धिमत्ता या विषयामध्ये जो घटक आहे आकृतीतील अक्षरे व संख्या यांचा संबंध ओळखणे या घटकाची माहिती पाहणार आहोत. पहा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रत्यक्ष एक उदाहरण पाहू. खालील आकृतीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आपल्याला ओळखायची आहे. चार आकृती दिलेल्या आहेत, त्यामध्ये तीन आकृत्यांमध्ये संख्या दिलेली आहे. चौथ्या आकृतीमध्ये प्रश्नचिन्ह आहे, प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आपल्याला ओळखायची आहे. या अक्षरांचा आणि संख्येचा काय संबंध आहे? तर ही जी अक्षर आहे या अक्षरांच्या काही स्थानिक किमती आहेत, जसे की ए बरोबर एक, बी बरोबर दोन, सी बरोबर तीन. या त्याच्या स्थानावरून जी काही संख्या येते त्या संख्येची बेरी त्रिकोणाच्या मध्ये मांडलेली आहे. आपण उदाहरण पाहू. पहा, ए बरोबर एक आहे, बी बरोबर दोन आहे आणि सी बरोबर तीन आहे. यांची बेरीज केली तर ती सहा आहे आणि ही संख्या त्रिकोणाच्या बरोबर मध्ये मांडलेली आहे. हा संबंध तिन्ही आकृतीमध्ये आहे. या अंकाच्या स्थानानुसार त्यांच्या ज्या किमती आहेत त्या किमतींची बेरीज त्रिकोणाच्या मध्ये मांडलेली आहे. यावरून आपण चौथ्या आकृतीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आपण शोधू. आता टी कितव्या स्थानावरती येतो? टी बरोबर विसाव्या स्थानावरती येतो. फी कितव्या स्थानावरती येतो? फी बावीसाव्या स्थानावरती येतो. आणि वाय हा पंचवीसाव्या स्थानावरती येतो. सगळ्यांची जर आपण बेरीज केली, पाच दोन सात, दोन चार आणि सहा, किती संख्येची बेरीज आली? सदुसष्ट. दिलेल्या पर्यायामध्ये तीन नंबरचा जो पर्याय आहे तो सदुसष्ट आहे. म्हणजे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन, सदुसष्ट.